जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील गोंधळ प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले माजी नगरसेवक कैलास गिरवले यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात काठीने मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध बिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सीआयडीच्या चौकशीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या उप अधीक्षक वैशाली मुळे यांनी भिंगार पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरून त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे आणि इतरांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मयत माजी नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले यांना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासकामी 8 एप्रिल 2018 रोजी रात्री 12:30 सुमारास चौकशीसाठी त्यांच्या घरून LCB कार्यालयात आणण्यात आलं होतं। तेथे LCB चे साध्या वेशातील 2 कर्मचारी यांनी मयत कैलास गिरवले यांना काठीने मारहाण करून दुखापत केली असल्याचं CCTV फुटेज कॅमेरा नंबर 1 मध्ये तपासात निष्पन्न झालं। त्यानुसार पोलीस कर्मचारी रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे आणि इतरांवर भादवी कलम 324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे।